गोवर हा विषाणूपासून होणारा आजार आहे। या रोगाची लक्षणं आढळल्यास जवळपासच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा। यावर लसीकरण प्रभावी उपाय असून प्रत्येक सरकारी रुग्णालयात यावरची लस उपलब्ध आहे असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे। गोवर हा संसर्गजन्य आजार आहे। ताप, सर्दी, खोकला, घसा आणि अंगदुखी, अशक्तपणा, शरीरावर लाल पुरळ येणं, डोळे लाल होणं, तोंडाच्या आतील बाजूला पांढऱ्या रंगाचे चट्टे येणं ही गोवर आजाराची लक्षणं। गोवरच्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी लक्षणं दिसायला सुरुवात होते। सुरुवातीला ताप आणि खोकला, सर्दी, डोळे लाल होणं यापैकी 1, 2 किंवा 3 ही लक्षणं असू शकतात। 2-4 दिवसानंतर सगळ्या शरीरावर पुरळ येते। गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अजीवनसत्वाचं प्रमाण कमी होतं। अजीवनसत्व कमी झाल्यानं रुग्णाला डोळ्याचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होऊ शकतात। मात्र गोवर झालेल्या रुग्णाला लागोपाठ 2 दिवस अजीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते अशी माहिती सार्वजनिक विभागानं दिली आहे। गोवरच्या रुग्णांना विश्रांती घेण्यासह हलका आहार, पिवळी फळं, हिरव्या पालेभाज्या खाणं आवश्यक आहे। तसंच शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखावं। लसीकरणाद्वारे गोवरचा आजार टाळता येऊ शकतो। ही लस सर्व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध असते। लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केलं तर गोवर आजार टाळता येतो। ज्या बालकांचं गोवर रुबेला लसीकरण झालं नसेल त्यांचं लसीकरण करून घेणं आवश्यक आहे। लसीची पहिली मात्रा बालक 9 महिने पूर्ण ते 12 महिने तर दुसरी मात्रा 16 ते 24 महिने या वयोगटात देता येते। गोवरची लक्षणं आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे।